हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण बनवणार आहे त्या गुलाबाच्या फुलांचं तोरण। हे तोरण मी प्लेन लोकरमध्ये बनवलेलं आहे, दिसायला खूप सुंदर दिसते। तुम्ही नक्की ट्राय करा, हा किती सुंदर झालेला आहे आपलं तोरण हे। चला तर मग पाहूयात यासाठी लागणारे साहित्य। मी या चार रंगांनी हे तोरण बनवणार आहे। पांढरी लोकर आहे, सगळ्याच मी वर्धमानच्या लोकर घेतलेल्या आहे। हा आंबा कलर आहे, हिरवा आणि जांभळा आहे। या दोन्हीची फुलं बनवणार आहे। हिरव्याची पानं, याला पट्टी आणि त्याचे लाईन्स ते बनवायचे असते। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण पट्टी बनवणार आहे, त्यासाठी पांढरी लोकर घेतलेली मी। तेरा चेन करून घ्यायच्यात सुरुवातीला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, एक दोन आणि तीन चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर खांब करायचा। डबल क्रोशा करायचं आपल्याला इथं, परत या दोन मधून। ह्या सगळ्या चेनवर डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत। अशी मी करून घेते खांब पूर्ण। असे मी इथे पूर्ण खांब करून घेतले। हे टोटल आपले 11 खांब झालेले आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि 11 खांब। परत तीन चेन करायचा, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, म्हणजे पहिला खांब झाला। हा पलटून घ्यायची अशी पट्टी आणि इथं पुढच्या खांबावर एक खांब करायचा, झाले दोन आणि आणखीन एक करायचं तर पुढं तीन खांब करायचे आहेत आपल्याला गळ्याला। नंतर एक चेन घ्यायची, खालचा एक खांब सोडायचा आणि पुढच्या खांबावर पुन्हा एक खांब करून घ्यायचा, म्हणजे डबल क्रोशा करून घ्यायचा। परत एक चेन घ्यायची वरती, खाली एक खांब सोडून पुढच्या खांबावर एक खांब करायचा, परत एक चेन घ्यायची। इथला एक खांब सोडून हे राहिलेले जे आपले तीन खांब आहेत डबल क्रोशा आहेत, त्या तिन्हीवर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा, एक दोन तीन। या साईडलाही आपले तीन खांब आलेले आहेत आणि इकडच्या साईडलाही तीन खांब आलेले आहेत आणि मध्ये असे आहेत तीन खिडक्या येतात असं जाळी। खूप छान दिसते ही पट्टी, अशी विणायलाही सोपी आहे, लवकर होती। परत तीन चेन करायच्या, पलटून घ्यायचं, परत खालच्या खांबावर खांब। हे झाले आपले कडेचे तीन खांब, ह्या तीन चेनचा एक आणि हे दोन केलेले। परत एक चेन घ्यायची, खालच्या खांबावर खांब घ्यायचा, परत एक चेन खांबावर खांब, परत एक चेन आणि या तीन खांबावर तीन खांब, एक दोन तीन। परत तीन चेन घ्यायच्या, फिरवून घ्यायचं आणि अशीच आपली पट्टीची डिझाईन तुम्हाला हवी तेवढी लांबी तुम्ही बनवू शकतात। मी आता बनवून घेते पट्टीची डिझाईन। ही माझी इथं पट्टी झालेली आहे तयार।
दरवाजाच्या मापाने घ्यायची आहे पट्टी, तुम्हाला किती हवी तेवढी लांबी तुम्ही घेऊ शकता। खूप सुंदर झालेली आहे आणि खूप लवकरही होते विणून। आता आपल्याला शेवटला जसं सुरुवातीला आपण पूर्ण खांब घातलेले आहेत पूर्ण लाईन, तसंच आता इथं शेवटी देखील तसंच करायचं आपल्याला। ही पहिली लाईन जी केलेली आहे आपण, ती सेम लाईन इथंही करायची। सुरुवातीला तीन चेन करून घेतलेले आहेत मी, या दोन खांबावर दोन खांब करायचे। आता ही जी चेन आहे याच्यावर आपल्याला खांब करायचा आहे। परत पुढच्या खांबावर एक खांब, असेच ते प्रत्येक याच्यावर एक एक खांब करून घ्यायचे। अशी आपली पट्टी पूर्ण झालेली आहे। याची एक्स्ट्राची दोरी आहे ते आपण पॅक करून घेऊयात। आता आपण याच्यासाठी लागणारी जी फुलं आहेत आणि पानं आहेत ते आपण बनवूयात। आता आपण अशी पानं बनवून घेऊयात। आपल्याला असं जोडी जोडी बनवायची आहे पानांची। सुरुवातीला पाच चेन करायच्या, एक दोन तीन चार आणि पाच, याचं आपल्याला गोल बनवून घ्यायचं आहे। पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। परत दोन चेन, एक दोन, आणि ह्या गोलमध्ये आपल्याला सात खांब करायचे आहेत। खांब करताना आपल्याला सुरुवातीच्या खांबापेक्षा त्याच्यानंतरचे खांब थोडे थोडे मोठे करायचे आहेत। हा झाला आपला पहिला एक। आता हा जो दुसरा खांब आहे थोडासा जरा त्याच्यापेक्षा लांब घ्यायचा, दोन, हा थोडा आणखीन लांब, तीन, चार, पाच, असं ओढायचं थोडासा दोरा, सहा, हे आपला पानाचा आकार बनायला लागला आहे आता, आणि हे सात तोल खांब, हे अर्ध पान बनलंय आपलं इथं। तीन चेन करायच्यात, एक दोन आणि तीन, आणि जे आपलं खांबाचे इथं दोन हे आलेले असते तसं चेन त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। आणि आता आपण इकडून येताना ह्या साईडनं वाढवत वाढवत आलो होतो खांब, आता इकडून येताना कमी कमी करत जायची आपली त्याची साईज। तर पहिला खांब आपल्याला मोठा घ्यायचा आहे, एक प्रत्यक्षापेक्षा थोडासा लहान, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, ते झाले। हे झाले आपले आपले सात खांब। आणि जसं इथं सुरुवातीला आपण दोन चेन केल्या होत्या तसंच इकडे शेवटी देखील दोन चेन करायच्या, एक दोन, आणि याच्यात स्लिप स्टिचनं पॅक करायचं। हा दोरा आहे थोडासा ओढून घ्यायचा असा, आणि हे बघा किती सुंदर पान बनलेलं आहे आपलं।
आता आपल्याला 10 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 5 चेन दोन्ही पानाच्या मध्ये ठेवायचे आहेत आणि ह्या 5 चेनवर आपल्याला दुसरं पान करायचं आहे. 1 2 3 4 आणि 5व्या चेनवर स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच म्हणजे डायरेक्ट आपण हे सुई दोरा घेऊन इकडून काढणार आहे. हा आपला गोल बनला. 1 आणि 2 चेन घेतल्या. आता डायरेक्ट इथं खांब न करता फिरवून घ्यायचं असं, म्हणजे हे पान जे आहे दुसरं ते याच्या विरुद्ध दिशेला व्हायला पाहिजे आपल्याला. इथं जर केलं तर आपण पानावर पाणी येत असं, म्हणून इकडून असं फिरवून घेऊन या साईडला करायचं आपल्याला पान. यातही तसंच करायचं आहे. सुरुवातीला लहान खांब करायचे, डबल क्रोशिया पूर्ण करायचे त्याच्यातही. 1च्यापेक्षा थोडंसं लांब जरा, 2 थोडं मोठा आणखीन, 3 4 5 6 7 परत 3 चेन स्लिप स्टिच घ्यायची तर पहिल्याच्या आणि परत या साईडने 7 खांब करायचे. सुरुवातीचा खांब मोठा, नंतर थोडे थोडे लहान लहान, 2 3 4 5 6 7. सुरुवातीप्रमाणेच 2 चेन करायच्या आणि मध्ये स्लिप स्टिच घ्यायची. 1 चेन घेऊन थोडासा दोरा आपल्याला लांब कापायचा आहे. हे असे आपले 2 पानं बनलेले आहेत. असे थोडा दोरा लांब कापायचा. असेच आपल्याला 35 पानं बनवून घ्यायची जोडी पानांची. त्यांनी तर बनवून घेते बाकीची. ही जी सुरुवातीची दोरी आहे ती तर पाठीमागंच पॅक करून टाकायची. जिथे आपल्याला दिसणार नाही आहे अशा प्रकारे सगळी पानं आपल्याला बनवून घ्यायची. आता आपण फूल बनवून घेऊयात. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 चेन करून घ्यायचे. अशा 1 चेन सोडून दुसऱ्या चेनवर सिंगल क्रोशा करायचं आपल्याला मुका खांब, म्हणजे हे दोन्हीतून एकदा सुई काढायची. असेच हे पूर्ण 15 मुके खांब करून घ्यायचे आहेत आपल्याला सिंगल क्रोशे. प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. हे असे पूर्ण मुखे खांब करून घेतलेत मी. तर 5 चेन करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 पलटून घ्यायची बट्टीशी. आणि हा मधला हा एक खांब सोडायचा आहे आणि पुढच्यावर आपल्याला हा झाला आपला पहिल्या खांबावर आपण हे केलेत 5 चेन.
हा एक सोडून पुढच्या मध्ये स्लिप स्टिच करायचं, परत पाच चेन करायच्या, एक दोन तीन चार आणि पाच, परत एक सोडायचं आणि पुढच्या मध्ये स्लिप स्टिच, एक दोन तीन चार पाच, हे असेच आता हे पुढचे मी करून घेते. असे हे सात लूप येतात. हे असे इथे सात लूप झालेले आहेत म्हणजे तयार, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, एक चेन करायची नंतर आणि असं फिरवून घ्यायचं आहे. आता पहिल्या लूपमध्ये आपल्याला डिझाईन करायची, स्लिप स्टिच घेतली मी तर, परत एक चेन घेतली आणि आता आपल्याला इथं डबल क्रोशे करायचे, त्याच्यात सात करायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात, परत सुरुवातीप्रमाणेच एक चेन करायची आणि त्याच लूपमध्ये स्लिप स्टिच घ्यायचे. ही झाली आपली एक पाकळी तयार. अशाच आपल्याला बाकीच्या सहा पाकळ्या देखील करून घ्यायच्या आहेत. इथं मी आणखीन एक दाखवते, तर पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच घ्यायची, एक चेन आणि सात खांब, डबल क्रोशा सातही, एक दोन तीन चार पाच सहा सात, परत एक चेन करायची आणि याच लूपमध्ये स्लिप स्टिच. अशा या पाकळ्या बनत जातात. तर हे राहिलेल्या पाच पाकळ्या मी करून घेते. इथं माझे सातही पाकळ्या विणून झालेले आहेत. शेवटी आपल्याला इथं एक चेन करायची आहे आणि थोडीशी दोरी अशी लांब कापायची, कारण आपल्याला हे फुलं आता शिवून घ्यायचं आहे सुईनं. हे दोन्ही दोऱ्या पॅक करून घ्यायच्या. आणि ही जी एक्स्ट्राची दोरी आहे छोटी, त्या पाकळीच्या पाठीमागे असं पॅक आहे तर पॅक करायची. मी इथे असं स्वीत लोकर ओवून घेतलेली. आपल्याला असं फुलाचा हा आकार द्यायचा आहे असं पाकळ्या करून. आणि हे आता खालून शिवून घ्यायचं आहे आपल्याला. चारही बाजूनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, एकही पाकळी सुटू द्यायची नाही. तो
आपल्याला फुलासोबतच आता पाने शिवून घ्यायचे आहेत। हे जास्तीची दोरी आपण कट करूयात। व्यवस्थित असे दोन्ही पानं पॅक करून घेऊयात आपण। आणि जास्तीची दोरी आहे ती आपल्याला कट करून टाकायची। अशा प्रकारे बाकीची ही सगळी फुलं अशी तयार करून घ्यायची पानं जोडून तिला। ही जी आपण पट्टी विणून घेतलेली आहे ही अशी अर्धी करून घ्यायची आणि याच्या मध्यभागी आपल्याला विणायला सुरुवात करायचं आहे। मी इथं बरोबर अर्धी केलेली आहे। चेन करून घ्यायची इथे एक आणि थोडंसं असं लूज करायचं आहे आपल्याला। विलायती टाका बनवायचा आहेत आपल्याला 2, 3, 4 हे 4 वेळा घेऊन पॅक करायचं। परत एक चेन घ्यायची पुढं सेम अंतर ठेवायचं आहे तेवढंच। इथे तसं 4 वेळा करून घ्यायचं आहे। 1 झालं 2 3 4 परत एक चेन घेऊन हे असेच आपल्याला हवी तेवढी लांबी करायची आहे। मी इथं मध्यभागी सेंटरला 12 टाके करणार आहे असे। चार असे मी करून घेते 12 आता। हे इथं माझे 12 खांब झालेले आहेत। तर शेवटी एक चेन करायची आणि थोडासा दोरा लांब कापायचा आहे म्हणजे आपल्याला फुल इथं जोडता येईल। असेच आपल्याला आता इथं बाजूला करून घ्यायचे आहेत। काही लांब काही आकूड जसे तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही लांबीचे करू शकता।
इथं बाजूचं मी थोडंसं याच्यापेक्षा लांब घेणार आहे। एक दोन आणि तीन हे सोडायला लागले मी लाईन, मी मोजून घेतलेले आहे त्या लाईन। एक चेन करायची आणि सेम आपण जसं इथं केलेले आहेत तसेच आपल्याला खांब करायचे आहेत। एक दोन तीन चार आणि दोन चेन। एक दोन तीन चार परत एक चेन करायची। हे असेच आपल्याला खांब करायचे आहेत। ही जशी मी लाईन केलेली आहे 12 याची तसेच आपल्याला कमी जास्त करून घ्यायचे आहेत, म्हणजे 12 नंतर तुम्ही 15-16 असं एक एक वाढवू शकतात। मी इथं पुढं केलेले आहेत, मी एकदम शेवटची लाईन घेतलेली आहे ती 28 आलेली त्याला खांब। तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही बनवू शकता असे खांब। आता मी राहिलेल्या थोड्या लाईन्स आहेत ते करून घेते। इथे माझ्या पूर्ण झालर तयार झालेले आहेत। आता आपण ह्याला पानं आणि फुलं ठेवून घेऊयात, म्हणजे आपल्याला कोणता कलर कुठं लावायचा ते समजेल। ते मी आता ठेवून घेते। हे मी अशी सर्व फुलं आणि पानाशी ठेवलेले आहेत। आता आपल्याला एक एक जोडून घ्यायचं आहे। आपण जे एक्स्ट्रा दोरी सोडलेली होती या झालरला त्याच्यात अशी सुयवून घ्यायची आणि हे पानाने फूल पॅक केलेलं आहे पाठीमावून असं पॅक करून घ्यायचं खाली। दोरी थोडीशी वरती काढून कट करून घ्यायची एक्स्ट्राची। याप्रमाणेच जे पानं आपण ठेवलेले आहेत ते देखील तशीच पॅक करून घ्यायची। सगळी फुलं मी आता पॅक करून घेते आणि पट्टीवरची फुलं देखील अशीच पॅक करायची आहेत। हे आपण पट्टीवर ठेवलेलं आहे फूल। पाठीमागून शिवून घ्यायचं पट्टीवर आणि ज्या झालरच्या दोऱ्या आहेत एक्स्ट्राच्या ते देखील याच्यात आपण पॅक करून घ्यायच्या। आणि बाकीचे सगळे फुलं आणि पानं शिवून घेते। एक पानही दाखवते तुम्हाला।
ठेवून झालर अशी पलटी करून त्याच्या पाठीमागून शिवून घ्यायचे. अशा प्रकारे पानही पॅक करून घ्यायचे. तिकडे ना मी ते पूर्ण फुलं आणि पानंही असे लावून घेतलेले आहेत. किती सुंदर झालेले आपलं तोरण. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.